सामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांना दाखवणार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काळे झेंडे। त्याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार महाजनांवर सोडले टीका। येत्या 7 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा ही जामनेर येथे दाखल होणार असून यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काळे झेंडे दाखवणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे। तसेच या पत्रकार परिषदेत त्यांनी नामदार महाजनांवर देखील टीकास्त्र सोडले। या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते। गिरीश गोमचा हा 25 वर्षातला फंडा आहे,
काही इलेक्शन आलं की नारळाचं पोचं गाडी ठेवायचं, टिकाऊ भावडं ठेवायचं, गुलाल ठेवायचा, आणि जिथे उभं गळ दिसला कार्यकर्त्यांनी हट्ट धरला तिथे मंदिराचं सभामंडपाचं भूमिपूजन असो, मंदिराचं भूमिपूजन असो, रस्त्याचं भूमिपूजन असो किंवा धरणाचं भूमिपूजन असो, हा खंडा आता त्यांचा चालणारी हे लोकांनी त्यांना ओळखलेलं आहे. अहो, 4.5 वर्ष त्यांचे कोणी हात धरले होते का? हे त्यावेळेस का करू शकले नाही? जामनेर तालुक्यामध्ये स्वतः या खात्याचे राजे गिरीश भाऊ, त्यांना काही राज्यमंत्र्याला कॅबिनेट दर्जे आहे, त्यांना काही कोणाला विचारायला जायचं काम नव्हतं. कॅबिनेटमध्ये मंजुरी घेऊन कामं सुरू करायची होती. सुरुवातीला जामनेरच्या जनतेला नारपाडच्या पाण्याचा गाजर दाखवलं, नदी रोडच्या माध्यमातून मी राबवतो. नारपाडच्या पाण्याचा ठराव गुजरातला करून दिला, नंतर भागपूर, नंतर शेवळगाव बॅरेज, नंतर तापी, प्रत्येक वेळेस खोटा बोलून वेगवेगळी वेळ मारून, प्रत्येक वेळेस वेगवेगळी दिशा दाखवून आणि वेगवेगळ्या नद्यांचे धरणांचे नावं सांगून त्यांनी नदीरोडच्या नावालासुद्धा फोन दिलेला आहे. या तालुक्यात सगळ्या जनतेचं आमच्या सहित सगळ्यांचं एक स्वप्न होतं की गिरीश भाऊंना एक चांगलं खातं मिळालं आहे, हा तालुका कुठेतरी शाश्वत 8 महिने तरी बागायत होईल आणि नदीरोड राबवून या तालुक्यामध्ये शेतीसाठी सुजलाम सुपराम होईल, एक कॅलिफोर्नियासारखा छोटा भाग होईल अशी आम्हाला अपेक्षा होती. पण हे सर्व स्वप्न त्यांनी दुसऱ्याला मिळवले, प्रत्यक्षात काही गेले नाही. आणि आता इलेक्शन आचारसंहिता 1-1.5 महिन्यात लागेल, अशा तोंडावर जिथे धरण म्हटलं तिथे लगेच मंजूर, लगेच JCB पाठवून थोडाफार काम ही नौटंकी त्यांनी बंद करावी आमची अजून त्यांना विनंती. दिनांक 7 तारखेला या जामनेर तालुक्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची महाजनादेश यात्रा पोहोचणार आहे. त्या संदर्भात आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीने पत्रकार परिषद आयोजन करण्यात आलेली होती. खरं म्हणजे आम्ही त्यांना या महाराष्ट्राच्या जामनेर तालुक्याच्या वतीने अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित करणार आहोत. मुख्यमंत्री साहेब या जामनेर तालुक्याकडे जर बघितलं तर आज विकास म्हणजे काय हा कुठे दिसत नाही. जामनेर तालुक्यामध्ये जलसंपदामध्ये गिरीशभाऊ महाजन या ठिकाणी कार्यरत आहेत. जामनेर तालुक्यात जलसंपदा खाता असताना या तालुक्यामध्ये कुठल्या प्रकारचं धरण झालं नाही, कुठल्या प्रकारचं पाणी अडवलं गेलं नाही, शेतकऱ्यांना कुठे पाणी मिळालं नाही, रस्त्याची दयनीय अवस्थेत आहे. असं असताना तुम्ही महाजनादेश यात्रा म्हणजे तुमच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही विकास केला असं तुम्ही म्हणताय, याचा विरोध करण्यासाठी जर शेतकऱ्याच्या बाबतीत बोलायला झालं तर या शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्या प्रकारची कर्जमाफी झाली नाही, ज्या तुम्ही घोषणा केल्या तर कुठली घोषणा पूर्ण झालेली फक्त कागदावरच राहिल्या, याचा विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या जामनेर तालुक्यामध्ये मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून आपला या ठिकाणी विरोध या ठिकाणी नोंदवणार आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरत आहे, त्यानिमित्ताने येणाऱ्या 7 तारखेला त्यांची महाजनादेश यात्रा 7 तारखेला जामनेर तालुक्यामध्ये प्रवेश करणार आहे. खऱ्या अर्थाने आम्हाला त्यानिमित्ताने मुख्यमंत्री साहेबांना हेच विचारायचं आहे, गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही जे या महाराष्ट्रातील जनतेला ज्या खोटी आश्वासनं दिलेली आहे ते कुठलंही आश्वासन या सरकारने पूर्ण केलेलं नाही. आणि जामनेर तालुक्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांचे निकटचे आदरणीय गिरीशभाऊ महाजन जलसंपदा मंत्री, त्यांनी जामनेर तालुक्यामध्ये अनेक प्रकारचे आश्वासनं या जामनेरच्या जनतेला जामनेर तालुक्यातील जनतेला दिलेले आहेत. मग ते रस्त्याचे असतील, आरोग्याचे असतील, बेरोजगारीच्या बाबतीमध्ये असेल, महिलांच्या बाबतीमध्ये असेल, दलितांच्या बाबतीमध्ये असेल, म्हणजे अनेक कामगार असतील, रोजगार असतील, शेतकरी असतील, अनेक प्रकारच्या अनेक याच्यावरती या सरकारने या गिरीशभाऊ महाजन यांनी या जामनेर तालुक्यातील जनतेला आश्वासनं दिलेली होती. परंतु यापैकी कुठलंही आश्वासन आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांनी जामनेर तालुक्यामध्ये पूर्ण केलेलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जर मुख्यमंत्री साहेब जर महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने जर जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये विजयी होण्यासाठी जर जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी महाराष्ट्रभर फिरत असतील तर त्यांना महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जामनेर तालुक्यामध्ये येण्याचा कुठलाच अधिकार, नैतिक अधिकार नाही, असं या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मी या ठिकाणी सांगतो. आणि त्यांनी जी आश्वासन खोटी आश्वासनं या जामनेर तालुक्यातील जनतेला दिलेली आहेत त्याचा निषेध म्हणून आम्ही येणाऱ्या 7 तारखेला काळे झेंडे दाखवून आणि त्यांनी आश्वासनं का पूर्ण केलेली नाही याचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरून त्यांना जाब विचारणार आहोत. एवढं या प्रसंगी सांगतो. धन्यवाद. भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.